काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून आपण हद्दपार केलेला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही पुन्हा डोक्यावर बसवणार आहात का? डोक्यावर बसवणार आहात का? कारण वातावरण सगळीकडे एक वेगळं दिसतंय. आज प्रचार करत असताना सगळीकडे फिरत आहे आणि गेले 5-6 वर्ष फिरत आहोत, दुष्काळी भागात फिरत आहोत, भूमिपूजनांसाठी फिरत आहोत, उद्घाटनांसाठी फिरत आहोत, सभा सुरू असतात, पण हे 2019 वातावरण हे वेगळं आहे. असं म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रात की प्रत्येक 100 मैलांवर आपण कपडे कसे घालतो, आपण खातो काय, आपली भाषा काय असते, ही बदलत राहते. पण हे सगळे जरी भेदभाव बाजूला ठेवले आपण, तरी महेशजी मला एक पूर्ण महाराष्ट्रात साम्य दिसत आहे, ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एकच रंग आहे, तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा आहे. एक राजकीय साम्य आपल्या सर्वांमध्ये आलेलं आहे. ह्यावेळी सगळीकडे जिथे जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे जिथे कमळ तिथे कमळ. कारण कुठेही तुम्ही जा, लोकांनी निर्धार केलेला आहे, मन पक्क बनवलेलं आहे की यंदा काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला एक सुद्धा मत स्वतःचं फुकट घालून देणार नाही, देणार नाही म्हणजे नाहीच. आणि म्हणून 23 मेला जेव्हा निकाल लागतील आपले, तेव्हा मला काही आश्चर्य होणार नाही जर या महाराष्ट्रात 48 च्या 48 सीट या शिवसेना भाजप महायुतीच्या असल्या. कारण सर्वांना माहिती आहे केंद्रात नरेंद्र मोदीजींचं सरकार बनणार आहे, एनडीएचं सरकार बनणार आहे, शिवसेना भाजप महायुतीचं सरकार बनणार आहे. आणि मग हे सरकार बनल्यानंतर महाराष्ट्रात जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल, प्रत्येक मतदारसंघाला फायदा घ्यायचा असेल, या सत्तेचा फायदा घ्यायचा असेल, तर सत्तेचा फायदा दोन बाजूंनी आपण घेऊ शकतो. एक म्हणजे आपले जसे शिवसैनिक असतात, भाजपचे कार्यकर्ते असतात, आरपीआयचे कार्यकर्ते असतात, जे लोकांसाठी जनसेवा करतात आणि मतदारसंघाचा फायदा करून घेतात, तसे लोक असतात. आणि दुसरे लोक म्हणजे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसचे लोक असतात, जे जनतेला फसवून स्वतःचा फायदा करून घेऊ इच्छितात. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणाचा फायदा करून घेणार आहे, मतदारसंघाचा की त्या पुढाऱ्यांचा. तुम्ही ठरवा कोणाचा फायदा करून देणार आहे, महायुतीचा की महागठबंधनचा. महायुतीचा की महागठबंधनचा? कारण महायुतीचा फायदा म्हणजे तुमचा फायदा आणि आपल्या शहरांचा फायदा, आपल्या गल्लीचा फायदा, आपल्या दिल्लीचा फायदा. पण जर महागठबंधनचा फायदा झाला तर यांचे जिथे जिथे अकाउंट्स आहेत पनामामध्ये, केमॅन आयलंडमध्ये, जिथे आपण नावं जशी ऐकली नसतील, त्या बँक अकाउंटचा फायदा होतो. पण जसं मी सांगितलं की हे एक साम्य पूर्ण महाराष्ट्रात मला दिसतंय की रंग सगळीकडे भगवा आहे, निशाणी सगळीकडे धनुष्यबाण आहे, कमळ आहे. तसंच अजून एक मला महाराष्ट्र दिसतंय, कारण गेले 5 वर्ष मी जे काही फिरतोय, गावागावांमध्ये जातोय, शहरांमध्ये जातोय, तरुणांशी बोलतोय, तरुणींशी बोलतोय, एक सगळीकडे दिसतंय. मनोजी मी तुम्ही पण आमदार आहात, सगळीकडे फिरत असता, पण जेव्हा मी दुष्काळी भागात जातो किंवा जेव्हा गावांमध्ये जातो, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि आत्ता पण जिथे जिथे फिरलो तिथे, मला प्रत्येक ठिकाणी लोक सांगत असतात की साहेब आमच्यावर अन्याय झालेला आहे, काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केलेला आहे, बाजूच्या मतदारसंघावर न्याय केलेला आहे किंवा बाजूच्या जिल्ह्यावर न्याय केलेला आहे किंवा विदर्भावर अन्याय झालेला आहे, मराठवाड्यात न्याय झालेला आहे. ठीक आहे, मला वाटतं विदर्भात अन्याय झाला असेल, कारण विदर्भात शिवसेना आहे, भाजप आहे, महायुतीचं वातावरण आहे. मराठवाड्यात गेलो तिथे देखील आपण भक्कमपणे उभे आहोत, मराठवाडा पूर्ण भगवा आहे. तरी असं वाटतं की चला 15 वर्ष जी काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रात, त्याच्यातून 9-9.5 वर्ष मराठवाड्यातून मुख्यमंत्री होते, तिथे तरी काहीतरी न्याय झाला असेल, काहीतरी चांगलं झालं असेल. तिथे जिथे जिथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसची सत्ता आहे तिथे तुम्ही बघाल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सगळं ओसाड पडलेलं आहे, वाळवंटासारखं झालेलं आहे, कुठेही चांगली शेती नाही आहे, कुठेही चांगली इंडस्ट्री नाही आहे, कुठेही गाव सुधारलं नाही आहे ना शहर सुधारलेलं आहे. तिथे देखील लोकांची हीच भावना आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे, पण बाजूच्या जिल्ह्यावर न्याय झालेला आहे, पश्चिम महाराष्ट्रावर न्याय झालेला आहे. परवाकडे साताऱ्यात होतो मी, आपले उमेदवार नरेंद्र पाटीलजी त्यांच्याकडे होतो, तिथे भाषण करत असताना, त्याच्यानंतर भाषण झाल्यानंतर, सभा झाल्यानंतर लोकांशी बोलत असताना संवाद थोडा साधला आणि तिथे देखील मला लोकांनी सांगितलं साहेब आमच्याकडे देखील अन्याय झाला आहे, न्याय नक्की कुठे झालेला आहे. आणि मला त्यावेळी धक्का बसला की साताऱ्यात जिथे मानखटवमध्ये दुष्काळ असू शकतो, जिथे शेतीची आता जागा कमी होत चाललेली आहे, जिथे इंडस्ट्री एवढ्या वर्ष आलीच नाही, सगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटत असेल की न्याय अन्याय आमच्यावर होतं आणि बाजूच्यावर न्याय होतं, म्हणजे माझा राग बाजूच्यावर
तर न्याय नक्की झाला तरी कुठे? 15 वर्ष सत्तेत होते, राज्यामध्ये 15 वर्ष, केंद्रात 10 वर्ष सलग त्यांना मिळाली. प्रत्येक आपल्या जिल्ह्याला, प्रत्येक महाराष्ट्राच्या भागाला जर वाटत असेल की आमच्यावर अन्याय झालाय, बाजूच्यावर न्याय झालाय, तर रात माझं बाजूच्यावर आहे. नक्की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलं तरी काय? पैसा गेला कुठे? एवढं बजेट डेफिसिट डेफिसिट बजेट होतं, एवढी काही प्रकल्प आणले आपण. आम्ही ऐकायचो मोठे मोठे प्रकल्प येतात, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कीम येतात, गावापर्यंत कधी आपले आले का ते? आले का ते? पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले का? सगळे त्यांच्या खिशात गेलेले. पण एक जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने चांगलं काही स्वतःसाठी करून घेतलं असेल, ते म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक भागांमध्ये ही एक भावना आणली की माझा बाजूचा माझ्यापेक्षा चांगला आहे, तर माझा त्यांना विरोध आहे. म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं, भागाभागामध्ये भांडणं, तालुक्या तालुक्यामध्ये भांडणं, जातीपातीमध्ये भांडणं, पक्षांमध्ये भेदभाव, म्हणजे आपण सगळे भांडत राहिलो आणि ते सत्तेची फळं भोगत राहिलो. हा जो विषय झालेला आहे महाराष्ट्रात, हा मिटवायला आपण निघालेलो. आणि जर तुम्ही मला विचारलं की नक्की आपल्या सरकारने गेल्या 5 वर्षात काय केलं, तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो, अभिमानाने उत्तर देऊ शकतो. अर्थात थोडी लाज देखील ह्याच्यातच वाटते. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला विचारतं की लाज वाटत नाही का, लाज आम्हाला ह्याची वाटते की 15 वर्ष आम्ही तुम्हाला आमच्या डोक्यावर बसवलं, ह्याची आम्हाला लाज वाटते, ह्याची आम्हाला लाज वाटते. पण गेली 5 वर्ष आम्ही जे काम करत आलेलो आहोत, ती 5 वर्ष जर तुम्ही बघितली, जर तुलना केली गेली 15 वर्षाची तुलना केली, तर ही 5 वर्ष तुम्हाला सांगतो, जेवढी कामं करण्यात गेली तेवढीच 5 वर्ष आमची. तुम्ही जी 15 वर्ष पाप केले त्या महाराष्ट्रात आणि 10 वर्ष या देशात केली, ती पाप मिटवण्यात आमची गेली 5 वर्ष गेली. कितीतरी घोटाळे केले त्यांनी. आता घोटाळे आपल्याला आठवत नाही केले, आपल्याला सोडव, त्यांना स्वतःला आठवत नाही की पैसे कुठून कुठून आले त्यांचे. तुझीचा घोटाळा कोण विसरू शकतो? सिंचनाचा घोटाळा कोण विसरू शकतो? तेलगी घोटाळा कोण विसरू शकतो? हे सगळे घोटाळे ते विसरू शकतात, कारण त्यांच्या हातात पैसे आलेले आहेत. पण आपण विसरू शकत नाही, कारण आपण ते सगळं भोगतोय. जर विदर्भात झालं आपण, जर मराठवाड्यात झालं आपण, शेतकरी मी बघतो, शेतकरी बांधव आहेत, कितीतरी शेतकरी बांधव आहेत जे आज आत्महत्या करत होते, गेले कितीतरी वर्ष आत्महत्या करत होते, त्यांच्यापर्यंत सिंचन देण्याचं काम हे शिवसेना भाजप महायुतीचं सरकार आज करत आहे, याचा मला अभिमान आहे. आपल्याला अजून एक छोटी गोष्ट सांगतो, आणि कसं हे काम चाललेलं आहे, कसं काम चाललेलं आहे आपल्याला सांगतो. परवाकडे म्हणजे मी 12 फेब्रुवारीला दुष्काळी भागात फिरत होतो, सोलापूरला होतो, आणि मग त्या आजूबाजूच्या भागात जेव्हा मी फिरत असताना, 2 गावं मला माहीत नाही आता तिथे आचारसंहिता आहे की नाही, पण मी त्याची नावं घेऊ नाही शकणार, नंतर पुन्हा आल्यानंतर घेईन, मी आधीच्या टप्प्यात घेतली नावं. त्या गावांमध्ये गेलो आणि तिथे काही शेतकरी बांधव उभे होते, तरुण मंडळी होती, वयस्कर मंडळी होती, सगळेच, म्हणजे असं वाटत होतं की 2-3 पिढ्या तिथे उभे होते माझ्यासमोर. आणि त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही सर्व पक्ष लोक आहोत, एक समिती बनवली आम्ही, संघर्ष समिती बनवलेली आहे, आणि आपल्याला एक निवेदन घेऊ इच्छितो. ठीक आहे, निवेदन द्या. कशाबद्दल आहे? नाही साहेब, ते बघितलं तर ठीक आहे, नाही बघितलं तरी ठीक आहे, कारण खूप पुढारी येत असतात, निवेदनं घेतात, फोटो काढतात आणि इथून पुढे जातात. बरं, मी म्हणलं पण काम काय नक्की, नाही तुम्ही खरोखर इंटरेस्ट घेणार आहात का त्याच्यात? म्हणलं नक्कीच घेईन, तुम्ही मला काम काय सांगा. नाही साहेब, समोर हे जे काही तुम्हाला ओसाड जागा दिसते, इथे वाळवंटासारखं दिसतंय, इथे ते खरं मोठं तलाव यायला पाहिजे होतं, 2 लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम यायला पाहिजे होत्या. 1996-97 मनोज जोशी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सँक्शन केलेली स्कीम आहे. 99 जेव्हा काम सुरू झालं, सत्ता बदलली आणि तेव्हापासून ते काम जेवढं रखडलं आहे, आज 20 वर्ष ते काम तसंच्या तसं पडलेलं. तर बघा, इथे लोकं येतात, वेगळे वेगळे आमदार येतात, खासदार येतात, पुढारी येतात, नेते येतात, फोटो काढतात आमच्याबरोबर, आमच्याबरोबर 2 शब्द गोडगोड बोलतात, तसंच तुम्ही करा आणि फोटो काढून जा. म्हणलं, दादा बघा, मी तुमच्याबरोबर खोटं बोलणार नाही. म्हणलं, नाही साहेब, आमचं तर घेणं देणंच नाही आहे कुठे आता पक्षाबरोबर, कारण आम्ही बहिष्कार टाकतो निवडणुके. म्हणलं, बहिष्कार टाकू नका, कारण मतदान हा तुमचा अधिकार आहे, हक्क आहे. आम्ही राजकारणी लोक 5 वर्षातून कधी येतो, आणि त्यावेळी जर तुमचं ऐकलं नाही, मतदानाच्या द्वारे तुम्ही आम्हाला ऐकू शकता, मतदानाच्या द्वारे तुम्ही आम्हाला सजा देऊ शकता, मतदान ज्याला करायचं त्याला करा, पण हे काम मी तुमचं करून देणार. ते म्हणलं, ठीक आहे, बघू आपण. मी लगेच गाडीत बसलो आणि शिवतारे साहेबांना तो व्हॉट्सॲपचा फोटो पाठवला की शिवतारे साहेब बघा, हे 2 लिफ्ट इरिगेशनची कामं आहेत, होत असतील तर बघा. मी त्यांना सांगितलेलं की मी जेवढा प्रयत्न करू शकेन तेवढं करेन. त्यांचा मला फोन आला की अदितीजी, त्यांचा मला नंबर पाठवा, मी ते काम करून घेतो. ठीक आहे, 12 तारखेला तिथे होतो, 15 फेब्रुवारीला मला शिवतारे साहेबांचा फोन आला की अदितीजी, उद्या तुम्ही मंत्रालय देऊ शकता का? म्हणलं, का, कशाबद्दल? काय नवीन काम वगैरे आपण काय नवीन स्कीम करतोय का? नाही नाही, ते आपण शेतकऱ्यांना भेटलेलं, त्या शेतकऱ्यांना मी उद्या बोलवतो.
बघू चर्चा करू त्यांच्याबरोबर. मी बोललो पण नक्की काय करणार आहे, कारण ते शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष ते मंत्रालयात येत आहेत, फेरफटका मारतात, पण कोणी त्यांचं काम करत नाही. नाही नाही पण तुम्ही या उद्या आपण नक्की काहीतरी करू. 12 तारखेला मी त्या गावात होतो, 16 तारखेला मंत्रालयात होतो. डिझाईन अप्रूव्ह झाली, काम अप्रूव्ह झालं, 1 मार्चला त्याचं टेंडर निघालं आणि आज ते काम मार्गी लागलेलं. पण त्या भागात शेतकरी आत्महत्या होत होत्या, तिथे दुष्काळ जाहीर झालेला आहे. विचार करा, 20 वर्षात म्हणजे 1999 जे काम व्हायचं होतं ते 2019 होत आहे. जर त्यावेळी 2-3 वर्षात झालं असतं आणि ते काम आता 3 महिन्यात होऊन जाईल, 2000 साली झालं असतं तर केवढे जीव वाचले असते हे तुम्ही विचार करा. कितीतरी शेतकरी बांधव वाचले असते ह्याचा तुम्ही विचार करा. आणि मग ही जी काही पापं ह्या काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने करून ठेवलेली आहेत ती आम्हाला मिटवायला 5 वर्ष लागली. माझा सांगण्याचा मुद्दा हा होता. पण आज आपल्या समोर जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, कधी तुम्ही त्यांना राजकारणात आधी बघितलेलं आहे, कधी तुम्ही त्यांना इथे काम करताना बघितलेलं आहे निवडणुकीच्या आधी, नाही फोटोमध्ये बघितलं असेल, आणि तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तर अर्थात बघितलं असेल, कारण राष्ट्रवादीमध्ये एकच चालतं, परिवार परिवार परिवार. जे काही मिळालंय पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला, तुम्ही बघा, मंत्रीपदं बघा, खासदारके बघा, केंद्रात मंत्रीपदं बघा, इथे मंत्रीपदं बघा, कुठेही बघा. आणि आत्ता देखील किती परिवारामधले उमेदवार आज उभे आहेत 2019 निवडणुकात हे बघा. म्हणजे जणू काही समोर कॅलेंडर घेतला आपण आणि बसलो, सोमवार मंगळवार बुधवार तसंच पदं घेऊन बसलो तर परिवार 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 असंच चालतं. आणि मग त्यांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू बघितला पाच पवारांचा की तुम्ही आज नक्की मावळमधून लढताय का, तर एक कारण तर त्यांनी जे सांगितलं, महेश साहेबांनी सांगितलेलं आहे कारण, त्यांनी जे दिलेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तोही शिवसेना भाजप महायुतीने बनवलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, गडकरी साहेबांनी बनवलेला, माझ्या आजोबांचं स्वप्न, हिंदुरुद्धेचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न. पण दुसरं कारण हे खूप धक्कादायक होतं मला. दुसरं कारण जे त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताकद आहे पण अंतर्गत वाद खूप आहेत, भांडणं खूप आहेत, आणि ते भांडणं असल्यामुळे कोणी जिंकू नाही शकत आणि म्हणून मी निवडणूक लढतोय ह्याचे अर्थ खूप होऊ शकतात. एक जर खरोखर ताकद असते आणि ती ताकद काही कुठच्याही पक्षाची नसते, कधी ताकद शिवसेनेची नसते, कधी ताकद भाजपची नसते, कधी ताकद काँग्रेसची नसते, कधी ताकद राष्ट्रवादीची नसते, ताकद ही जनतेची असते, जनतेचे आशीर्वाद म्हणजे खरी पक्षाची ताकद असते. पण त्यांनी जे सांगितलं की आमच्यात अंतर्गत वाद आहेत आणि त्या वादामुळे आम्ही जिंकू नाही शकत म्हणून मला ही सीट दिलेली आहे, म्हणजे ह्याचा विश्वास कोणाच्याही कोणावर करायचा हा प्रश्न आहे. ह्याचा अर्थ हाच होतो की वाद 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 असतील तर NCP नेत्यांचा त्यांच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही, त्यांच्या परिवारातल्या माणसाला दिलेलं तिकीट आहे, ह्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण मी अभिमानाने सांगू शकतो जेव्हा शिवसेना आणि भाजप तिकीट वाटप करत असतात, कुठेही कितीही वाद असले, किती एक चांगलं वातावरण जरी असलं आणि वाद जरी असले, होय आम्ही पण आमच्या परिवारात मधला माणूस देतो, पण आमचा परिवार म्हणजे आमचा सामान्य कार्यकर्ता असतो, समोर बसलेला शिवसैनिक असतो. आणि म्हणून जर आपण बघाल महाराष्ट्रातील इतिहास बघा, दिल्लीचा इतिहास बघा, जे जे तिकीटं आपण वाटलेली आहेत शिवसेना म्हणून वाटलेली आहेत, मंत्रीपदं दिलेली आहेत, हिंदुनेते सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, कुठचाही शिवसेनेचा नेता असेल, भाजपचा नेता असेल, भाजपची हायकमांड असेल, प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला असामान्य ताकद देण्याची ताकद ही शिवसेना आणि भाजपने केलेली आहे. पण आज कुठचंही काम नाही, एवढं म्हणजे की पिंपरी चिंचवडमध्ये जे काही नगरसेवक होते ते देखील शिवसेना आणि भाजपमध्ये आलेत, म्हणजे तुमच्याच पक्षाचा तुमच्यावर देखील विश्वास नाही. सगळे लोक महायुतीबरोबर आलेले आहेत, जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे, आणि मग आता जे काही त्यांच्या हातात राहिलेलं आहे ते म्हणजे पैसा 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 वाटप. महेशजींनी जसं सांगितलं की पैसा वाटप आता भ्रष्टवादी काँग्रेस कदाचित सुरू करेल, प्रत्येकाला ऑफर देईल, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो पैसा त्याला हात लावू नका. कारण खूप वेळा असे लोक सांगत असतात की पैसा घ्या आणि मतदान इथे करा, पैसा घ्या आणि मतदान आम्हाला करा. कदाचित पैसे वाटतील, मी सांगत नाही की पैसे वाटतीलच, पण कदाचित पैसे वाटू शकतात. जर वाटले तर तुम्ही विचार करून त्या पैशाला हात लावा. तो पैसा पापाचा पैसा आहे, त्या पैशावर प्रत्येक शेतकऱ्याचे अश्रू आहेत, त्या पैशावर तेलगीचा स्टॅम्प आहे, त्या पैशावर प्रत्येक या महाराष्ट्रात ज्या जनतेला लुटलेला आहे त्याचा तो पैसा आहे. तो पैसा तुम्ही तुमच्या घरात घेणार आहात का? ज्या पैशाला हाय लागलेली आहे, ज्या पैसा जो बापाचा पैसा आहे
तो तुम्ही तुमच्या घरात आणि खिशात घेणार आहात का? आणि अजून एक मी राष्ट्रवादीला इशारा देतोय, पैसे फेकायची तुम्ही तयारी करू नका, टाकू देखील नका, कारण तुमच्याकडे रिकव्हरी करू शकणार नाहीत. आमचंच सरकार येणार आणि आमचं सरकारला खाता हो ना खाणे देता होत आहे. कुठच्याही मार्गाने तुम्ही तुमची रिकव्हरी करू नाही शकणार आहे. जे काही पापाचे पैसे आहेत ते खिशात ठेवा आणि फिरत राहा, पण इथे तुम्ही वाटप करण्याचा प्रयत्न करू नका. कारण ही निवडणूक ही अशी आहे, मी समोरची व्यक्ती बघत नाही आहे, मी समोरच्या विरोधी जो काही उमेदवार आहे त्याच्यावर टीका करणार नाही आहे, कारण आपली ती संस्कृती नाही आहे. आणि अजून एक गोष्ट मी टीका करणार नाही, ह्याचं कारण एकच आहे की टीका आपण समोरच्यावर एवढ्यांदाच करतो जेव्हा आपल्या उमेदवारामध्ये ताकद नसते. आपला उमेदवार 5 वेळा संसद रत्न झालेले आहेत, बाळे साहेब 5 वेळा संसद रत्न झाले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, समोर जेव्हा दिग्गज बसले असतात, मोठे मोठे नेते बसले असतात, काही नेते त्याच्यातून प्रधानमंत्री होतात, काही राष्ट्रपती होतात, काही मोठे मंत्री होतात, त्या हाऊसमध्ये, त्या पार्लियामेंटमध्ये, त्या संसदेत संसद रत्न मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि तो संसद रत्न तुमच्या उरणमधून आहे, तुमच्या पिंपरीची चोरमधून आहे, तुमच्या मावळमधून आहे, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आज ही वेळ आलेली आहे, तुम्ही विचार करण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही कुठच्या पक्षाला निवडणार आहात. एक पक्ष, एक महायुती अशी आहे जी कोणासमोर झुकत नाही, कोणासमोर थकत नाही, कोणाला विकत नाही, आपली महायुती अशी आहे. आणि दुसरा पक्ष आहे, दुसरं महागठबंधन असं आहे की जे दिल्लीसमोर झुकतच राहतं, काही ऑफर केलं चला मंत्रिपद देतं, लोटांकन घालतं आणि पुन्हा पुन्हा त्यांच्यावर युती करतं. कितीही शिवे दिलं म्हणजे आमची युती ही त्यांना ती गैरयुती वाटते. अहो, आमच्या हातात अभिमानाने आम्ही सांगतो की ही युती हिंदुत्वाची युती आहे, 30 वर्षापूर्वी झाली आहे. तुमच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार सोडून काय समविचार आहे हे आम्हाला सांगा. पण दुसरी युती ही दिल्लीसमोर झुकत राहते. आणि म्हणून ज्या मावळणी, ज्या पुढे रायगडनी, ज्या ह्या पट्ट्याने दिल्लीला झुकवलं, मोगलांना झुकवलं, बादशाला झुकवलं, तो मावळ पट्टा पुन्हा एकदा दिल्लीसमोर झुकणार आहे की अभिमानाने जो भगवा झेंडा घेऊन दिल्लीला जाणार आहे, कोणाच्या बाजूने उभं राहणार आहे, हे आज मावळणी ठरवायचं. पण ही निवडणूक, जसं मी सांगितलं, ही काही निवडणूक 2 उमेदवारांबद्दल नाही, ही निवडणूक 2 व्यक्तींबद्दल नाही आहे. जरी असली तरी आपली व्यक्ती सरस आहे, आपला उमेदवार सरस आहेच, तरी सांगतो मी की ही निवडणूक आपल्या व्यक्तींबद्दल नाही, ही निवडणूक आपल्या गल्लींबद्दल नाही, ही निवडणूक शहराबद्दल नाही आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे, ना जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, ही निवडणूक ना आपल्या राज्याची, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, देशप्रेमाची निवडणूक आहे. उद्या पंतप्रधान कोण बनणार आहे याची निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्ही मतदान करत असताना तुम्ही 100 वेळा विचार करा, आणि 100 वेळा विचार केल्यानंतर एकदा मन पक्क बनवून मतदान देशप्रेमासाठी करा, देशासाठी करा, देशाभिमानासाठी करा. ही मी इथे सगळ्या तरुणांना विनंती करत आहे, फर्स्ट टाइम वोटर्स पण आहेत इथे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आहे. 5 वेळा संसद रत्न झालेले आहेत ते, की जे समोर आहेत उभे, कदाचित त्यांना एक्सपिरियन्स नाही, नवे चला त्यांना सोडून देऊ आपण, पण आपल्याला आजची गरज काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आजची गरज उरणची काय आहे, आजची गरज मावळची काय आहे. जसं महेशजी सांगत होते, जसं मनोहरजी सांगत होते, आज तुम्ही बघताय उरणमध्ये जे काही आहे, जास्तीत जास्त गोष्टी, जास्तीत जास्त कामं, जास्तीत जास्त रोजगार, जे काही कामं असतील, नवीन काही प्रपोजल असतील, नवीन काही उपलब्ध जे काही होत आहे, हे केंद्र सरकारची कामं असतात. जे काही तुम्हाला करायचं असतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगड घालून तुम्हाला करायचं असतं. आणि म्हणून तुम्ही ठरवायचं आहे की उद्याचा इथून जो खासदार असणार आहे तो खासदार विरोधी पक्षामध्ये बसलेले अलिबाबावर 40 चोरचे 40 काँग्रेसचे खासदारांबरोबर बसणार आहे, की 400 खासदार असणारं एनडीचं महायुतीबरोबर असणार आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ठरवायचं तुमचा उद्याचा खासदार हा सत्तेतला असणार आहे की विरोधात असणार आहे. विरोधातला असला तर ठीक आहे, समोर हात घडून घडी घालून बसेल, पण सत्तेतला असला तर इथे तुमच्याबरोबर काम करेल, तुमच्यातून काम करेल, तुमचा आवाज दिल्लीत बुलंद करेल असा खासदार असणार आहे. तुम्हाला ठरवायचं पुढची 5 वर्ष कशी असणार आहे. 5 वर्ष सत्तेतला संसद रत्न असणार आहे की उमेदवार हा समोरचा विरोधी पक्ष असणार आहे. पण जसं मी सांगितलं, तुमचं प्रत्येक मत हे निर्णायक मत असणार आहे. आणि मी सगळीकडे फिरतोय, सगळीकडे सांगतो की जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ आहे तिथे कमळ. यांना मतदान करणं गरजेचं आहे. 48 से 48 खासदार आपले आणणं गरजेचं आहे एवढ्यासाठीच सांगतो मी, कारण आपल्याला माहिती आहे मोदी साहेब पंतप्रधान बनणार आहेतच, आपल्याला माहिती आहे एनडीचं सरकार येणारच आहे, पण कदाचित 2004 हे देखील होऊ शकतं. 2004 अर्थ काय, आपल्या प्रत्येकाला माहिती होतं की वाजपेयी साहेब हे जगात
सर्वोच्च नेते आहेत, नुसतं पंतप्रधान नाहीत, ज्याला आपण स्टेट्समॅन बोलतो तसे नेते आहेत, पुन्हा एकदा जिंकणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती होतं. आणि मग जेव्हा आपल्याला माहिती होतं, आपण प्रत्येक जण आरामात बसलो की चला माझं मत दिलं तरी काय फरक नाही पडत, कारण माझा बाजूचा मतदार हा शिवसेना आणि भाजपला मतदान करणारच, आणि उद्या आपला खासदार जिंकून वाजपेयी साहेब पंतप्रधान बनणार आहेत. पण तसं झालं नाही, प्रत्येकाला आपल्यात आळस आला की ठीक आहे बाजूचं मतदान करतोय, त्या मतदाराचं मत आपल्याला आहे म्हणून माझं मत नाही दिलं तरी चालेल, असं करू नका. वाजपेयी साहेबांचं सरकार एकमताने पण पडलेलं आहे आणि म्हणून युतीचा प्रत्येक खासदार हा महत्वाचा आहे, कारण प्रत्येक खासदार उद्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याशिवाय राहणार नाही ही आपण वचन घेतलेलं आहे. बरं, सत्ता 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 जे मी बोलतोय पुन्हा पुन्हा सांगतोय, होय आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण जेव्हा जेव्हा आम्ही 20% राजकारण करून सत्तेत आलेलो आहे 100% समाजकारण केलं आणि ह्याचा मला अभिमान आहे. जर तुलना करायची झालीच तर 1995 ते 1999 घ्या आणि आत्ताची आपली 5 वर्ष घ्या आणि मधील 15 वर्ष महाराष्ट्राची फुकट गेलेली घ्या. कामं कधी जास्ती झाली आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कधी वाढलेलं आहे, रस्ते कधी वाढलेले आहेत, एअरपोर्ट कधी वाढलेलं आहे, लोकांमध्ये रोजगार किती उपलब्ध झाला आहे याची जर तुलना केली तर 95 ते 99 मध्ये 55 उड्डाणपूल मुंबईत, सीलिंग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, आणि मग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नंतर पनवेलमध्ये जी ग्रोथ झालेली आहे, हिंजेवाडी जे नवीन आलेले आहे, पुणे जे वाढलं ते याची उदाहरणं घ्या. मध्ये 15 वर्ष फुकट गेलेले सिंचन घोटाळा घ्या आणि मग आत्ताची 5 वर्ष घ्या, तुम्ही ठरवा नक्की मतदान कोणाला करणार. खोटं नाही बोलत मी, पण गेले कितीतरी वर्ष फिरतो तर राजकारणात मला 10 वर्ष होतील. प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा मी गावोगावी गेलेलो, मदत करायला गेलो असेल, काही चांगलं काम करायला गेलो असेल, युवासेना वाढवायला गेलो असेल, शिवसेना वाढवायला गेलो असेल, युतीचा प्रचार करायला गेलो असेल, गेल्या 15 वर्षात जी कामं दिसली नाहीत ती मला गेल्या 5 वर्षात दिसतात. विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, मुंबई गोवा असेल, मुंबई नागपूर हायवे असेल, कितीतरी रस्त्याची कामं गडकरी साहेबांनी हाती घेतलेली आहेत जी ज्या वेगाने जात आहेत, मला भीती ह्याचीच वाटते सरकारचं चुकून मागून बदललं तर ही कामं तशीच्या तशी ठप्प राहतील आणि पुन्हा एकदा आपली 5 वर्ष ही महाराष्ट्राचीच नाही प्रत्येक तरुण मुला मुलीची फुकट जातील. जेव्हा हायवे होतात नवीन, चौपदरीकरण होतं, एअरपोर्ट येतात, कोल्हापूरचं एअरपोर्ट आलेलं आहे, नवी मुंबईचं एअरपोर्ट येतोय, इथे JNPTचं बाजूला होतच आहे, आपण बघतोय शिपिंग इंडस्ट्री वाढतंय, एअरपोर्ट वाढतंय, शिर्डीत एअरपोर्ट आलेलं आहे, जिथे जिथे रोड कनेक्टिव्हिटी येते, शिप कनेक्टिव्हिटी येते, रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढते, हे जे काय आपण जोडतो तेव्हा तेव्हा तिथे MIDC वाढते, तिथे नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतात, IT हब होऊ शकतात, इंडस्ट्री होऊ शकते आणि मग तरुणांना याचा फायदा होतो, गावांना याचा फायदा होतो, शहरांना याचा फायदा होतो. हे फायद्याची गोष्ट जर आपल्याला दूर ठेवायची असेल तरच विरोधकांना मतदान करा, नाही तर शिवसेनेला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण तुम्हाला अजूनही इथून निघताना सांगतोय मी, जसं मी सांगितलं की ही निवडणूक काही आपल्या गल्लीतली नाही आहे, ही निवडणूक राज्याची नाही आहे, ही निवडणूक व्यक्तिप्रेमाची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक उद्या पंतप्रधान कोण बनणार ह्याची आहे. आणि तुम्ही विचार करा चुकूनचा भ्रष्टवादी काँग्रेसला, राष्ट्रवादी मी मुळात बोलतच नाही कारण भ्रष्टवादीचं आहे, पण भ्रष्टवादी काँग्रेसला जर तुम्ही मतदान केलं तर त्यांचं मत कोणाला जाणार? नाही जाऊ दे, तशी नावं ठेवूया नको, आपण संस्कृती नाही आहे, राहुल गांधींना जाणार. हो ते आम्हाला ऑफर करत होते. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, गेले 5 वर्षात कितीतरी ऑफर भाजपला देखील त्यांनी केलं की शिवसेनेला बाहेर टाका, आम्ही तुमच्यासोबत होतो. भाजपने सांगितलं तुम्ही जे जेलमध्ये जाणार तर अर्धा पक्ष त्याला आम्ही तुमच्यासोबत काय करू तुमच्याबरोबर. आम्हाला ऑफर आल्या काँग्रेस, आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊया, सत्ता स्थापन करूया, भाजपला बाहेर फेका. म्हणजे कोणाही ऑफर काही केलं तरी सत्ता सत्ता सत्ता, अपक्ष राहूया निपक्ष राहूया, पण एकच लक्ष खुर्ची. हे सगळं दूर ठेवून आपण एकत्र कामं करत राहिलेले, पण राहुल गांधी जर उद्या प्रधानमंत्री झाले देशाचे तर तुम्ही विचार करा हा देश कसा चालेल. देश हा ज्या वेगाने पुढे चाललेला आहे, ज्या एका मार्गाने पुढे चाललेला आहे, जो मार्ग स्वीकारलेला आहे आपण देशप्रेमाचा, देशाभिमानाचा, नवीन संध्या उपलब्ध करून देण्याचा देश जो बदलत आहे आपला, तो देश जर उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाले तर कार्टून नेटवर्क होऊन जाईल, कार्टून नेटवर्क होऊन जाईल. पण तुम्ही त्यांचे विचार किती हानिकारक आहेत हे लक्षात घ्या. राहुल गांधींच्या वचननाम्यात हे दिलेलं आहे की जर ते सत्तेत आले तर काश्मीर जो आपल्यापासून दूर होत चाललेला आहे, काश्मीरमध्ये आपल्याला कोणालाही जाणून कुठची जागा घेण्याचा अधिकार नाही आहे, जागा घेण्याचा अधिकार असतं तर अर्थात भ्रष्टवादी काँग्रेसने तिथे देखील धरणं बनवले असते, पण कुठचीही जागा घेण्याचा अधिकार नाही आहे. 370 कलम आहे आत्ता,
राहुल गांधींनी सांगितले जे आपले 370 कलम काढायचे शिवसेना भाजप ते काढल्याशिवाय राहणार नाही ते कलम काँग्रेस सांगते 370 कलम कसे ते कसं ठेवणार हे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे? दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की 124 कलम म्हणजे देशद्रोहाचा कायदा जर तुम्ही तिरंग्याचा अपमान केलात जर देशाच्या विरोधात काही कारवाई केली देशाचा अपमान केला तर देशद्रोहाचा खटला तुमच्यावर चालू शकतो राहुल गांधीजी सांगतात की तो खटला तो कायदा आम्ही काढून टाकू या संविधानामधून म्हणजे तुम्हाला मान्य आहे ही गोष्ट मान्य आहे तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांचे मित्रपक्ष आहेत काश्मीरमधले ओमर अब्दुल्ला ते जाहीरपणे सांगतात की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ह्या महागठबंधनची जर सत्ता आली तर ते काश्मीरमध्ये वेगळा राष्ट्रपती वेगळा ध्वज आणि वेगळा प्रधानमंत्री मागतील हे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे आणि मग एका बाजूला शिवसेना भाजप आरपी आणि आपले मित्रपक्षांची महायुती आणि दुसऱ्या बाजूला 56 पक्षांचं महागठबंधन आहे एका बाजूला 56 इंची सेना आहे दुसऱ्या पक्षाला बाजूला हे महागठबंधन आहे हातात हात मिळवलेले आहेत पण तंगड्यात तंगड देखील तेवढंच आहे या गोष्टींचा तुम्ही विचार करून मतदान करणं गरजेचं आहे जसं मी सांगितलं ही निवडणूक काही आपल्या गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे उद्या प्रधानमंत्री कोण बनणार देश कुठच्या वाटेने चालणार ही निवडणूक आहे आणि मग या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या समोर मोदी साहेब सोडून कुठचाही पर्याय बनत नाही ही आज युतीची झालेली आहे अमित शहा जी घरी आलेले उद्धव साहेब त्यांच्या नॉमिनेशनला भरायला गेलेले ही युती आज एवढी पक्की आहे की या युतीत कुठचाही अपक्ष निपक्ष किंवा कुठच्याही पक्षासाठी दुसऱ्या पक्षासाठी जागा नाही शिवसेना भाजप आरपी ही महायुती ही केंद्रात सत्तेवर येणार म्हणजे येणार आहेच पण तुम्ही विचार करायचा आहे की एका बाजूला नरेंद्र मोदीजी आहेत जिथे अतिरेकी हलवाई काही कारवाई झाली अतिरेक्यांची कुठेही हल्ला झाला पोलिसांना मारलं जवानांना मारलं नागरिकांना मारलं तर आपलं जवान पाकिस्तानमध्ये जाऊन ठोकून येतो अशी आपली सत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत जे ओसामा बिन लादेनला ओसामाजी बोलतात मसूद अझहरला अझहरजी बोलतात पण तेच त्यांचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर आणि डरपोक बोलतात आणि ह्याचा राग जर तुम्हाला आज नाही आला तर कधी येणार हा मला तुम्हाला सवाल विचारायचा म्हणून जेव्हा इथे मतदान असेल 29 तारखेला मतदान आहे तेव्हा तुम्ही मतदान करताना होय तुम्ही व्यक्तीचा विचार कराच अभिमानाने करा की आपली व्यक्ती जे आपला उमेदवार आहे तो 5 वेळा संसद रत्न आहेच कामं चांगली केलेली आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सगळे कार्यकर्त्यांची फौजात शिवसैनिकांची फौजात पण दुसऱ्या बाजूला हा देखील विचार करा की उद्या प्रधानमंत्री कोण होणार आहे आणि आपला देश कुठच्या वाटेने जाणार आहे हा विचार तुम्ही करायला पाहिजे एक चांगली वाट आपण घेतलेली आहे चांगला रस्ता घेतलेला आणि दुसऱ्या बाजूला वाट लागलेली वाट आहे तुम्ही निवडायचं आहे तुम्ही 29 तारखेला मतदान कोणाला करणार आहे मला माहिती आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आहे पण तुम्हाला आज जगाला सांगायचं आहे की तुम्ही कुठच्या चिन्हाला मतदान करणार आहे 29 तारखेला मतदान कोणाला करणार तुम्ही मला सांगा आज सगळे प्रेसचे कॅमेरे आहेत तिथे तुम्ही त्यांना सांगा मतदान कोणाला करणार आहे मतदान कोणाला करणार आहे रंग कुठचा रंग कुठचा पक्ष कुठचा चिन्ह कुठचं मजबूत सरकार की मजबूर सरकार चिन्ह कुठचं प्रधानमंत्री कोण उमेदवार कोण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट